सात गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आणि तीन गुन्हे जे आहेत ते तपासाधीन आहेत. एकूणच हे जे प्रकरण आहे हे पूर्णपणे फ्रॉड करण्यात आल्याचं प्रकरण आहे, त्यामुळे याच्या पाळ्यामुळाशी आता पोलीस विभाग जातो आहे आणि कोणालाही याच्यामध्ये सोडण्यात येणार नाही. सदनिका किती होत्या, किती सदनिकांच्यावर कर्ज घेतलं होतं, एकूण रक्कम किती होती आणि अध्यक्ष महोदय सदर गृहनिर्माण सोसायटीमधील सदनिका धारकांची सदनिकावरील कर्जाचा बोजा कमी करून त्या सदनिका धारकांना न्याय देण्यासाठी शासन कोणती कारवाई करणार आहे? त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सात गुन्ह्यापैकी चार गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे, उर्वरित तीन गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक न होण्याची कारणे काय? सन्माननीय सदस्य किसन कथोरे साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यामध्ये एकूण जे आनंद राठी कंपनीकडे फ्लॅट तारण ठेवले होते आणि मग त्याच्यानंतर त्याची विक्री वगैरे केली, दुहेरी विक्री केली, असे 22 फ्लॅट आहेत आणि त्याची जर एकूण या गुन्ह्याची जी काही नोंद आहे त्यानुसार त्याची जी काही किंमत आहे ती 18,31,64,402 इतक्या रकमेची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे. या संदर्भात ही वस्तुस्थिती आहे की SIT ने याच्यामध्ये काम केलेलं आहे किंवा UW ने काम केलेलं आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जी काही आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे. एकूण 8 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, त्यामध्ये संजय गोविंद बत्रा, कर्मानवस्था पटेल, पारुल विपुल छेडा, अनिल पांडुरंग हळदणकर, शैलेश गोपाल अग्रवाल, रोहित बलजीतराय सलवार, दिलीप कुमार भोलाराम अग्रवाल अशा प्रकारचे जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी फिर्यादी आहेत हे सगळे आणि अशा प्रकारचे जे काही आरोपी आहेत राजेश धनजी सावला, अश्विन मधुसूदन मिस्त्री आणि जयेश ब्रजलाल रामी, कैलाश कुनवासी यादव यांना अटक करण्यात आली आहे. आणि आत्ता या ठिकाणी साधारणपणे जे आरोपी क्रमांक 1 ते 3 आहेत हे अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत, पण आरोपी क्रमांक 4 यांना जामीन मिळालेला आहे, ते जामिनावर आहेत आणि 7 गुन्ह्यांपैकी 4 गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आणि 3 गुन्हे जे आहेत ते तपासाधीन आहेत. एकूणच हे जे प्रकरण आहे हे पूर्णपणे फ्रॉड करण्यात आल्याचं प्रकरण आहे, त्यामुळे याच्या पाळ्यामुळाशी आता पोलीस विभाग जातो आहे आणि कोणालाही याच्यामध्ये सोडण्यात येणार नाही. याच्यात मुळात एवढाच प्रश्न आहे की आता जे काही फ्लॅट्स आहेत ते IPC खाली आपल्याला त्या ठिकाणी ताब्यात घेता येत नाही, त्यामुळे त्याला अन्य कायद्यांचा वापर करावा लागेल. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्या फ्लॅट्समध्ये आता जे लोक राहतात त्यांनी विकतच घेतले आहेत, म्हणजे फिर्यादींना विकले होते म्हणून फिर्यादींचा चार्ज त्याच्यावर आहे आणि या लोकांना पुन्हा त्यांनी विकली आहेत, त्यामुळे दोघेही विक्टिमच आहेत, म्हणजे जे राहत आहेत तेही विक्टिम आहेत आणि ज्यांना विकले होते तेही विक्टिम आहेत, त्यामुळे अद्याप आता हे काही सील करून ताब्यात घेण्यात आलेले नाही. या संदर्भात आता पुढची कारवाई जी आहे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. ज्यांचे ज्यांचे फ्रॉड झालेत, सेल बिल्डिंग मध्ये सेल कंपोनेंट मध्ये दुसरे विकले गेलेत, दोनदा विकले गेलेत, अशा लोकांसाठी आपण SIT या सगळ्या स्कीमसाठी आपण एकत्रित मुंबईसाठी SIT करणार का, असं माझा प्रश्न आहे. सन्माननीय योगेश सागर साहेबांनी जी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे, मी त्यांना एवढीच विनंती करेन की पहिल्यांदा UW कडून आपण आव्हान करू आणि त्या संदर्भात किती तक्रारी येतील, एक जरी तक्रार आली तरी हरकत नाही, पण जेवढ्या तक्रारी येतील त्या तक्रारींच्या संदर्भात एकदा तक्रारी आल्या की त्या कशा प्रकारच्या तक्रारी आहेत हे पाहिल्यावरच मग त्यात कोण असलं पाहिजे अशी SIT आपण तयार करतो. तेव्हा पहिल्यांदा आपण तक्रारी मागू, तक्रारी आल्या तर निश्चित त्या संदर्भात SIT तयार करण्याचं काम केलं जाईल. ठाण्यामध्ये देखील विकासकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय की ज्यांनी शेकडो लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत, 90% पैसे भरलेले आहेत, परंतु एक वीट देखील उभी राहिलेली नाही आणि 5-5, 10-10 वर्ष त्या ठिकाणी इमारत उभी नाही. हे सगळे मध्यमवर्गीय आहेत, हप्ते भरतायत बँकेचे आणि समोर त्यांना एक वीट सुद्धा इमारतीची होताना दिसत नाही, अक्षरशः ही हतबल होत आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, मुळातच रेरा आल्यानंतर अशा प्रकारचे जे काही फ्रॉड होत होते त्याच्यावर एक मोठा चाप बसलेला आहे, परंतु रेरापूर्वी मात्र खूप मोठ्या प्रमाणात मुंबई असेल, ठाणे असेल या भागामध्ये अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय सदस्य संजय केळकर साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे जरूर त्या संदर्भात आम्ही लक्ष देऊ आणि विशेषतः मी ADG EOW यांना सूचना करेन की मुंबई व्यतिरिक्त इतरही
आयुक्तालयांमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारींची दखल घेतली जाईल। आता यानंतर देखील आपण तक्रारी दिल्या तर त्याही तक्रारींची दखल घेतली जाईल आणि आवश्यकता असेल तर तिथेही SIT तयार केली जाईल। ह्या रुपारे डेव्हलपरवरती अशा प्रकारची चौकशी करून त्याच्यावरती त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल करू का फौजदारी या बाबतीत कारवाई होईल का? सन्माननीय सदस्यांनी जी माहिती दिलेली आहे निश्चित ती माहितीची पडताळणी केली जाईल आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा जर घडला असेल तर जरूर त्यावर कारवाई केली जाईल।